हाय फ्रेंड्स प्रणिताज केक्स अँड रेसिपीजमध्ये आज आपण पाच वेगवेगळ्या प्रकारचे केक डेकोरेटिंग विषयीचा व्हिडिओ पाहणार आहोत चला तर मग हे पाच केक कसे डेकोरेशन केले ते पाहूयात तर इथे मी सर्वात आधी अर्धा किलो पायनॅपल फ्लेवर केक फिनिशिंग करून घेतला आहे आणि यानंतर पायपिंग बॅगमध्ये एक मीडियम साईजचं स्टार नोजल्स घेऊन व्हाईट क्रीमने मी केकला बॉर्डर काढून घेते तर खूप सोपी बॉर्डर आहे मराठी अंकामध्ये जसं आपण नऊ काढतो अगदी त्याचप्रमाणे परत परत हे नऊ अंक काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे बॉर्डर काढून घेतल्यानंतर केकच्या खालच्या बाजूलासुद्धा मी याच स्टार नोजल्सने स्टारने बॉर्डर काढून घेत आहे अशा पद्धतीने आणि यानंतर पायपिंग बॅगमध्ये येल्लो कलर जेल घेऊन केकच्या सेंटरवर टाकून घेत आहे अशा पद्धतीने आणि हे जेल व्यवस्थित असं टाकून घेतल्यानंतर पुन्हा एक छोटंसं स्क्रॅपर घेऊन हे जेल सर्व बाजूने एकसारखं सर सर असं पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि यानंतर या येलो जेलवर छोटे छोटे कलरफुल स्प्रिंकल्स टाकत आहे आणि केकच्या बॉर्डरवरसुद्धा अशा पद्धतीने मी शुगर्स बॉल्स ठेवत आहे जेणेकरून आपला केक आणखीन सुंदर दिसेल आणि यानंतर पायपिंग बॅगमधील उरलेले येलो कलर जेल अशा पद्धतीने मी ड्रिप करून घेत आहे आणि केकच्या बाजूलासुद्धा छोटे छोटे रंगीत स्प्रिंकल्स टाकत आहे या रंगीत स्प्रिंकल्समुळे आपला केक आणखीन सुंदर दिसेल आणि इथे मी केकच्या सेंटर भागावर बड्डे क्यून हे चॉकलेट मोल्डमध्ये तयार करून लावलेलं आहे तर तयार झाला आहे आपला अर्धा किलो पायनॅपल फ्लेवर केक डेकोरेशन आणि यानंतर सेकंड केक अर्धा किलो हार्डशेपचं डेकोरेशन करणार आहोत तर यासाठी हार्डशेप फिनिशिंग करून घेतलं आहे आणि केकच्या खालच्या बाजूला मी स्टार नोजल्सने बॉर्डर काढून घेत आहे ज्याप्रमाणे आपण सी काढतो अगदी त्याचप्रमाणे केकच्या खालच्या बाजूला संपूर्ण बॉर्डर काढून घ्यायची आहे आणि यानंतर रोजनेलवर थोडीशी क्रीम घेऊन सेंटरवर एक छोटीशी गोलकळी काढून घ्यायची आहे आणि त्या कळीच्या बाजूला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाकळ्या काढून घेत आहे एक पाकळी काढल्यानंतर पुन्हा मागे येऊन पुन्हाच ती आकारात पाकळ्या काढून घेतल्या आणि अशा पद्धतीने फूल तयार करून यावर मी रेड कलर स्प्रे करून घेतला आहे आणि केकवर जिथे फूल ठेवायचं आहे तिथे थोडीशी क्रीम लावून त्यावर मी हे फूल अलगदसं ठेवून देत आहे आणि याचप्रमाणे मी आणखीन दोन फुले तयार करून या फुलाच्या बाजूला ठेवून देत आहे आणि यानंतर पायपिंग बॅगला व्ही आकार शेप कट करून या फ्लावर्सच्या बाजूला पाने काढून घ्यायचे आहेत तर खूप सोपी पद्धत आहे कोणतेही नोजल्स न वापरता आपण हवे त्या आकाराचे पाने काढू शकतो आणि यानंतर पायपिंग बॅगमध्ये पिंक कलरची क्रीम घेऊन केकवर मी छोटे छोटे डॉट देऊन घेतले आहेत आणि या प्रत्येक डॉटवर मी लहान मोठे व्हाईट कलर शुगर्स बॉल्स ठेवत आहे आणि या शुगर्स बॉल्समुळे आपल्या केकचं आणखीनच लूक वाढलं आहे आणि यानंतर लीफवर आणि फ्लावर्सवर अशा पद्धतीने मी शुगर बॉल्स टाकून घेतले आहेत आणि केकच्या साईडच्याच बॉर्डरवर सुद्धा अशा पद्धतीने मी छोटे छोटे शुगर बॉल्स टाकून घेतले आहेत तयार झाला आहे आपला हार्डशेप केकचं डेकोरेशन यानंतर थर्ड केक आपण ग्लास इफेक्ट देणार आहोत यासाठी अर्धा किलो डोम शेप फिनिशिंग करून घेतला आहे आणि जे रेडीमेड व्हाईट कलरचं न्यूट्रल जेल मिळतं ते एक चमचा जेल घेऊन त्यामध्ये एक चमचा पाणी ॲड केलं आहे आणि मिक्स करून दोन चमचे न्यूट्रल जेल केकच्या सेंटरवर टाकून घेतलं आहे आणि आवडीनुसार प्रत्येक कलरचे दोन ते चार ड्रॉप टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी रेड कलर ऑरेंज कलर येलो कलर ग्रीन कलर आणि व्हाईट कलरसुद्धा टाकून घेतला आहे आणि हे कलर लिक्विड कलरच असावेत आणि यानंतर एक फोल्डिंग स्क्रॅपर घेऊन जेल आणि कलर सर्व बाजूला अलगद असं स्प्रेड करून घ्यायचं आहे केकची क्रीम वर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे यासाठी खूप अलगद असं फिरवून घ्यायचं आहे स्क्रॅपर आणि अशा पद्धतीने सर्व बाजूला जेल स्प्रेड केल्यानंतर छोटे स्टार नोजल्सने केकच्या खालच्या बाजूला बॉर्डर काढून घेत आहे तर ही बॉर्डर खूप साधी आहे सोपी आहे आणि लवकर होणारी कोणालाही सहज काढता येणारी आणि यानंतर केकवर सिल्वर शुगर्स बॉल्स टाकून घ्यायचे आहेत आणि केकच्या सेंटरवर एन्युअल नोजल्सने एक फूल काढून त्यावर एक चेरी ठेवून दिली आहे आणि चॉकलेटने परी हे नाव काढून घेतलं आहे तयार झाला आहे आपला ग्लास इफेक्ट के। केक आणि यानंतर चौथा केक बटरस्कॉच स्क्वेअर शेपचं केक डेकोरेशन करणार आहोत आणि यासाठी स्क्वेअर शेप फिनिशिंग करून घेतला आहे आणि यावर व्हाईट कंपाऊंड मेल्ट करून त्यामध्ये सॉफ्ट पिंक कलर ॲड करून थंड झाल्यानंतर पायपिंग बॅगमध्ये भरून मी केकवर अशा पद्धतीने केकच्या दोन बाजूला ड्रिप करून घेतला आहे आणि यानंतर राहिलेले चॉकलेटसुद्धा केकच्या वरच्या बाजूला त्रिकोणाकार बाजूवर टाकून घेतला आहे आणि स्क्रॅपरने एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि यानंतर राहिलेला त्रिकोणाकार भागसुद्धा आणि केकच्या साईडचासुद्धा सा बटरस्कॉच क्रंचने कव्हर करून घ्यायचा आहे आणि जर का आजचा हा केक डेकोरेटिंग व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन केक डेकोरेटिंगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि यानंतर एन यान वन स्टार नोजल्सने मी अशा पद्धतीने फ्लावर्स काढून घेतली आहेत आणि याच नोडल्सने मी आता केकला बॉर्डरसुद्धा काढून घेत आहे आणि केकला बॉर्डर काढून झाल्यानंतर बटरस्कॉच क्रंचवर एक स्टार फ्लावर काढून घ्यायचा आहे आणि या प्रत्येक फ्लावर्सवर रेड कलरचे मोठे शुगर्स बॉल्स ठेवून देत आहे आणि यानंतर केकचं डेकोरेशन आणखीन सुंदर करायचं असेल तर पिंक कलरच्या चॉकलेटवर व्हाईट कलरचे शुगर्स बॉल्स ठेवून द्यायचे आहेत आणि केकच्या कॉर्नरला एक फ्लावर्स काढलं होतं त्यावर चेरी ठेवून द्यायची आणि यानंतर छोटे छोटे रंगीत स्प्रिंकल्स टाकून घ्यायचे आहेत तयार झाला आहे स्पेशल आपला बटरस्कॉच केकचं डेकोरेशन आणि यानंतर सर्वात शेवटचा स्ट्रॉबेरी फ्लेवर केक यासाठी अर्धा किलो स्ट्रॉबेरी केक फिनिशिंग करून घेतला आहे आणि पायपिंग बॅगमध्ये पिंक कलरचं जेल घेऊन मी केकच्या साईडला अशा पद्धतीने टाकून घेतला आहे आणि यानंतर याच जेलने मी केकच्या साईडला ड्रिपिंग करून घेत आहे आणि पायपिंग बॅगमध्ये राहिलेले जेल मी अशा पद्धतीने केकवर टाकून घेतला आहे आणि कार्डने सर्व बाजूने एकसारखं असं पसरवून घेतलं आहे आणि यानंतर मोठा स्टार म्हणजेच एन वन नोजल्सने मी केकला स्टारने बॉर्डर काढून घेत आहे खूप सोपी डिझाईन आहे अगदी कोणीही काढू शकेल अशी आणि यानंतर या स्टार नोजल्सने मी केकच्या खालच्या बाजूलासुद्धा बॉर्डर काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने केकच्या खालच्या बाजूला संपूर्ण बॉर्डर काढून झाल्यानंतर एक रोजनेल घेऊन रोजनेलवर थोडीशी क्रीम घेऊन सेंटरला एक छोटीशी कळी काढून घेतली आहे आणि या कळीच्या बाजूला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारचं फूल तयार करून मी काटे चमच्याच्या साह्याने केकवर अलगद असं ठेवून देत आहे आणि याच पद्धतीने मी आणखीन दोन फुले तयार करून अशा पद्धतीने ठेवून दिलेले आहेत आणि या फुलांच्या बाजूला मी स्टार काढून घेऊन सेंटरला मी अशा पद्धतीने मोठा उंच स्टार काढून घेतला आहे आणि त्यावर एक शुगर वॉल्स ठेवून दिला आहे आणि यानंतर केकच्या स्टार बॉर्डरवर मी प्रत्येक स्टारवर सिल्वर कलरचे स्प्रिंकल्स ठेवत आहे यामुळे आपला केक आणखीन सुंदर दिसेल आणि यानंतर केकवर छोटे छोटे मल्टी कलर शुगर बॉल्स टाकून घ्यायचे आहेत तयार झाला आहे आपलं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं केक डेकोरेशन आणि हा वेगवेगळ्या पाच केक डेकोरेटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवनवीन केक डेकोरेटिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय बा।